हेलो, नमस्कार। यशवंतराव मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ह्याच्यातर्फे आपण 102 हा मराठीचा पुस्तकाचं अध्ययन करत आहोत। आणि ह्याच्यामध्ये आपण पुस्तक नंबर 1 भाषिक विनिमय आणि तत्वव्यवहार ह्याच्यामध्ये आपण बरीचशी चर्चा केलेली आहे। आता याच्यामध्ये आज आपण पाहण्याचा आज आपण भाषेची निवेदन करता व स्वरूप व प्रकार याच्यामध्ये हा विषय हा पाठ अभ्यासणार आहोत। याच्यामध्ये आपण घटकामध्ये 4 वाङ्मय प्रकार निवडले आहेत, पत्र, रोजनिशी, भाषण आणि कीर्तन। ही तर म्हणजे आपण ह्याच्याविषयी चर्चा केलेली आहे, सॉरी त्याच्यामध्ये आपण साने गुरुजींचं पाहिलेलं, नंतर विठ्ठल रामजी शिंदेंची रोजनिशी संदर्भात आपण चर्चा केली आहे, नंतर प्रत्यात्रेंचं भाषण ह्याच्याविषयी आपण चर्चा केलेली आहे। तर अशा तर आज आपण भाषेची नियमन व्यवस्था आणि लेखन पद्धती याकडे आपण वळणार आहोत। तर यामध्ये आपण भाषेची नियम व्यवस्था आणि लेखन पद्धती। आता भाषा हे सामाजिक विनिमयाचे माध्यम आहे किंवा साधन आहे, हे साधन प्रतीकात्मक असते। आता हे ध्वनिस्वरूप संकेत ही भाषेची सामग्री असते, हे संकेत आपल्याला योगायोगाचे असतात। आता भित्त, चित्र या शब्दातील ध्वनीची जुळणी झाली की त्याचे चिन्हरूप तयार होते। आता भिंत किंवा चित्र या शब्दातील ध्वनींची जुळणी झाली की त्यांचे चिन्ह स्वरूप तयार होते। या चिन्हातून व्यक्त होणारा अर्थ ते चिन्ह वापरणाऱ्या समाजाच्या मान्यतेने व परंपरेने रूढ झालेला असतो। त्यातील वर्णाच्या किंवा ध्वनीच्या रचनेत अर्थ असतो। त्या ध्वनिरूपी संघटित शब्दामागील संकेतातून अर्थ निष्पन्न होतो। या शब्दांना वाक्यात वक्त्यांच्या भाषिक म्हणजे वक्त्याच्या बोलण्याच्या उद्देशानुसार आपल्याला त्या वाक्यातील त्यांच्या अर्थ स्थानानुसार अर्थ प्राप्त होतो। शब्दांच्या जुळणीतून वाक्य तयार करण्याचे काही नियम रूढ झालेले असतात। या नियमावस्थेला व्याकरण असे म्हणतात। प्रस्तुत घटकात आपण मराठी भाषेच्या नियमव्यवस्थेच्या ढोबळमानाने परिचय करून घेणार आहोत। ओके, तर रूढ अर्थाने संपूर्ण व्याकरणाचा इथे विचार करायचा नसून काही ठळक नियमांचाच व लेखन पद्धतीचा विचार करायचा आहे। आता व्याकरण लेखन विषयक नियम व विरामचिन्हांची परिभाषा या 3 मुद्द्यांपुरतीच आपण विषय विवेचनाची व्याप्ती मर्यादित ठेवलेली आहे। आता लेखन विषयक नियमांच्या बाबतीत महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र साहित्य मंडळाने पुरस्कृत केलेल्या नियमांचा विचार करण्यात आलेला आहे। आता विरामचिन्हांची भाषा प्रथमता ISN 1850 मध्ये मेजर कँडी या इंग्रजी साहेबांनी तयार केली। त्यांची मूळची संहिता तुमच्या अभ्यासासाठी या घटकात जशीच्या तशी उद्धृत करण्यात आलेली आहे। या भाषेचे वळण क्वचित 19व्या शतकातले वाटले तरी प्रारंभी विरामचिन्हांचे नियम कसे तयार झाले याची पुरेशी कल्पना येण्यासाठी
ही संहिता जशीच्या तशी देण्यात आलेली आहे. आता मराठी भाषेचे व्याकरण, ओके, व्याकरण आपण आज अभ्यासत नाहीये. व्याकरण आपण पूर्वीपासून म्हणजे प्रत्येक शाळेत आपण व्याकरणाचा अभ्यास प्रत्येक वर्गामध्ये करत आलेलो आहोत. आता आपण विचार भावना व्यक्त करण्यासाठी आणि रोजच्या दैनंदिन व्यवहारातील व्यक्तिगत व सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी भाषेच्या परस्पर विनिमयाचे साधन म्हणून वापर करतो. भाषा व्यवहारात वक्ता आणि श्रोता हे प्रेषक आणि स्वीकारक असतात. त्याच्या त्यामध्ये दोहोंना समजणाऱ्या चिन्हांची भाषा माध्यम म्हणून कार्यरत असते. आता भाषिक चिन्ह व्यवस्थित शब्द हा लघुकम घटक असतो. शब्द ध्वनींच्या रचनेतून तयार होतो. उदाहरणार्थ पाणी हा शब्द उ अधिक आ अधिक न अधिक ई या चार ध्वनींच्या रचनेतून तयार झालेला आहे. भाषेत उपयोगला जाणाऱ्या या ध्वनी घटका ध्वनिरूपाला स्वनियम असे म्हणतात. आता या स्वनियमांना स्वतःचा अर्थ नसतो, म्हणून भाषेचा अर्थदृष्ट्या विचार शब्दापासूनच सुरू होतो. आता बोलणाऱ्या बोलणाऱ्याच्या हेतूनुसार आणि संदर्भानुसार शब्दातला अर्थ प्राप्त होतो. म्हणजेच सुट्ट्या शब्दाला पोषकत अर्थ हा भाषिक संपर्क प्रक्रियेतील संदर्भानुसार या संदर्भाचा अर्थ जन्माला येतो. उदाहरणार्थ 16 वर्षाचा घोडा झाला आपण म्हणतो आजकाल नाही. या वाक्यात घोडा बरोबर म्हणजे वय झालेला तरुण असा अर्थ निष्पन्न होतो. म्हणजे घोडा बरोबर प्राणी असा अर्थ माहीत आधी माहीत असतो. शिवाय त्याखेरीज हा नवा सूचितार्थ वक्त्याच्या बोलण्याच्या प्रयोजनानुसार शब्दावर त्याने दिलेल्या जोरानुसार जोरामुळे श्रोत्याला कळत असतो. याचाच अर्थ असं की रचनेची अंतर्गत नियमावस्थी असते त्याची आणि त्या नियमावस्थेत आकलनाचा जो समाजमान्य संकेत व्यू असतो त्यातून भाषांतर्गत शब्दांची अर्थछटा नक्कीच होत असते. म्हणून या भाषेच्या नियमावस्थेचा विचार ध्वनी आणि स्वनियम व्यवस्थेपासून न करता विचार शब्द विचारापासून आणि वाक्य विचारापासून करणार आहोत. आता वाक्य हा भाषेतला अर्थपूर्ण घटक असतो. पूर्ण अर्थ व्यक्त करणारा सुनियोजित शब्दसमूह म्हणजे वाक्य. आता केवळ एकापुढे एक शब्द ठेवल्याने वाक्य तयार होत नसते. या शब्दांचा परस्पराशी संबंध असावा लागतो. त्याचप्रमाणे तो शब्द वाक्यात कोणते कार्य करतो त्या अनुषंगाने या घटकाशी त्याचा संबंध असावा लागतो. आता या संबंध साखळीला सुनियोजन असे व्याख्या केली आहे. आता वाक्याची रचना घटक वैशिष्ट्ये समजून घेण्यापूर्वी आपण वाक्य तयार शब्द प्रकार किंवा शब्दांच्या जाती कोणते हे समजावून घेऊया. आता याच्यामध्ये शब्दांच्या जाती तुम्हाला तर माहितीच असतील की नाम ह्याच्यामध्ये सुरुवातीला येतं नाम येतं, नंतर काय येतं सर्वनाम येतं, नंतर नाम सर्वनाम क्रियापद बरोबर. आता हे ह्याच्यामध्ये आपल्याला येतं म्हणजे विशेषण येतं, नाम विशेषण क्रियापदांचे प्रकार काय सॉरी क्रियापद बरोबर. आता मराठी ही लिंग वचन प्रधान भाषा आहे. म्हणूनच मराठी शब्दांचे वर्गीकरण विकारक्षम आणि अविकारक्षम अशा दोन भागात केले जाऊ शकते. विकारक्षम शब्द प्रकारात आपण शब्दांना लिंग वचनानुसार विकार होऊन त्याचे व्याकरणिक रूप तयार होते. आता नाम, आता नाम नामाबद्दल बोलायचं झालं तर वास्तविक आणि काल्पनिक सृष्टीतील कोणतीही वस्तू अर्थात प्राणी पदार्थ व त्यांच्या ठाईंचे धर्म दाखवणाऱ्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात. बरोबर. नामाचे तीन उपप्रकार पडतात, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. बरोबर. आता सामान्य नाम म्हणजे कसं की स्त्री, कापड, घर, वही इत्यादी. ओके. तर विशेष नाम नलिनी, हिमालय, कृष्णा, सांगली इत्यादी. भाववाचक नाम विद्वत्ता, शौर्य, श्रीमंती, देखण्यापणा इत्यादी इत्यादी. नंतर आपण नामानंतर येणारा सर्वनाम. नामाऐवजी येणाऱ्या शब्दास आपण सर्वनाम म्हणतो ही आपण पूर्वीपासून जाणतो. बोलणारा स्वतःबद्दल बोलत असेल तर प्रथम पुरुषार्थक सर्वनाम वापरतो. तो ज्याला उद्देशून बोलतो त्याला संबोधताना द्वितीय पुरुषार्थक सर्वनाम वापरतो आणि ज्याच्या अथवा
ज्यांच्या विषयी बोलतो त्यांच्यासाठी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम वापरतो. आता प्रथम व द्वितीय पुरुष सर्वनामास लिंगविकार होत नाही, मात्र तृतीय पुरुषवाचक सर्वनामास लिंगविकार होतो. ओके, आता ह्याच्यामध्ये मध्ये आपण प्रथम सर्वनाम एक वचन किंवा अनेक वचन किंवा मी आम्ही तू तुम्ही तो ती ते किंवा आपण ते त्या किंवा ती जे ते म्हणजे आपण या संदर्भात आपण वापरतो. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यानंतर येते विशेषण. नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या व वाढवणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो किंवा विशेषण नामाच्या आश्रयाने केला जातो. विशेषणाचे प्रमुख उपप्रकार आहेत की सार्वजनिक विशेषण आणि संख्यावाचक किंवा क्रमवाचक विशेषण. याच्यानंतर इथे क्रियापद. त्या वाचक धातूला कालदर्शक व भाव प्रत्यय लावून क्रियापदाचे रूप सिद्ध होते. आता भावदर्शक म्हटल्यानंतर काळा व्यतिरिक्त जी माहिती क्रियापदातून मिळते ती उदाहरण सातत्य निर्माण क्रियापदांना सातत्य क्रियापदांना लिंग वचनकार होतात. उदाहरणार्थ ह्या क्रियापदाला कालवाचक व भाव प्रत्यय लावून भावदर्शक प्रत्यय लावून येतात. ओके, तर आता क्रियापदाला कालवाचक व भावदर्शक प्रत्यय लावून पुढील तयार होतात. आता आपण कसं म्हणतो की कालदर्शक आणि भावदर्शक ह्या दोन्ही मधला हे जर पाहिलं तर आपण काय होतो की समजा बसतो हा वर्तमान काळ झाला, पण भाववर्षक बस अज्ञार्थ झाला, बसला भूतकाळ झाला किंवा बसावा व्यर्थ झाले, नंतर बसेल भविष्यकाळ झाला किंवा बसता संकेतार्थ झाले. काही नियम क्रियापदांना काळांचे व अर्थांचे व प्रत्यय लागत नाहीत याची रूपे वेगळ्या प्रकारे तयार होत असतात. उदाहरणार्थ नी पी उड आपलं गळ पहा माग इत्यादी. ओके, आता क्रियापदांचे प्रकार पण आहेत बघा, सिद्ध साधित प्रयोजक शक्य भावकर्तृत्व सहाय्यक क्रियापद संयुक्त क्रियापद. ओके, आता याच्यानंतर येतं आपलं क्रियाविशेषण. क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्दाला आपण क्रियाविशेषण असे म्हटले जाते. आता काही विशेषणे विकारी असतात, उदाहरणार्थ चांगला वेडा तिरका नंतर इत्यादी काही विशेषणांचे आविष्कार असतात. बरोबर, भरभर सावकाश मंद जोराने इत्यादी. ओके, तर त्याच्यानंतर आपण उभयान्वयी अव्यय येत की दोन नामे वाक्य एक वर्गीय शब्द जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. बरोबर, नंतर इथं संबंध शब्द अथवा शब्दयोगी अव्यय. जे शब्द किंवा प्रत्यय जोडल्यामुळे एखाद्या शब्दाचे वाक्यातील कार्य किंवा त्यांचा इतर शब्दाशी असलेला संबंध निश्चित होतो त्यांना संबंध शब्द किंवा शब्दयोगी अव्यय म्हणतात. नंतर इथे केवल प्रयोगी अव्यय, हर्ष दुःख आश्चर्य कौतुक तिरस्कार व्यक्त करताना जे उद्गारवाचक शब्द निघतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. ओके, उदाहरणार्थ हा अरे रे हो हो. आता आश्रय शब्द. मागील शब्द आघातयुक्त व विशिष्ट अर्थछटायुक्त बनवण्याचे कार्य आश्रय शब्द करतात. उदाहरणार्थ ही च इत्यादी. आता प्रत्यय व उपसर्ग. शब्दांच्या शेवटी जोडण्यात येणाऱ्या ज्या कार्यसूचक किंवा अर्थसूचक ध्वनिरूप चिन्हांनी जे शब्द मिळतात त्यांना प्रत्यय म्हणतात. ओके, आता उदाहरणार्थ आपण माणूस या शब्दाला प्रत्यय लावून माणूस की मानवता अशी रूपे तयार होतात. भाजीवाला सुखी रागे फेसा इत्यादी शब्द प्रत्यय लागून तयार झालेले आहेत. आता नाही त्याच्यानंतर येतं ध्वनी शब्द. ज्या शब्दांच्या नादात व लहरीत अर्थाशी जवळीक जाणवते असे शब्द. ओके, आता याच्यानंतर येतं शब्दांची क्रमबद्धता. निरनिराळ्या जातीच्या अथवा प्रकारांच्या शब्दाच्या सहाय्याने वाक्य तयार केले जाते. शब्दांना संकेतांना प्राप्त होणारा अर्थ असतो, परंतु आपला आशय योग्य रीतीने व्यक्त होण्यासाठी केवढा वेळ केवढा संकेतार्थ पुरा पडत नाही.
त्यासाठी शब्दांची सुयोग्य रचना करावी लागते. वाक्यातील शब्दांचा क्रम परंपरेने ठरवून दिलेला असतो. आता मराठी वाक्यातील शब्दांचा क्रम सामान्यतः कर्ता, कर्म, क्रियापद असा असतो. कर्तृत्वपद आणि कर्मपदाचे जागी नाम अथवा सर्वनाम येते. त्या दोन्हीचा विस्तार विशेषणाच्या साह्याने केला जातो. क्रियापदांचा विस्तार क्रिया विशेषणाच्या साह्याने केला जातो. वाक्यातील शब्दांचा परस्पराशी संबंध व्यक्त करण्यासाठी विभक्ती प्रत्यय, उपसर्ग व उत्तर प्रत्यय यांचा योग्य शब्दयोगी अव्ययांचा वापर केला जातो. या रचनेतून वाक्य सिद्ध होते. ओके, तर त्याच्यानंतर आपण वाक्यरचनेतील वाक्यरचनेचे प्रकार पाहूया. आता प्रयोग विचार, ह्याच्यामध्ये तीन वेगळे प्रकार पडतात. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, नंतर भावे प्रयोग. अर्थात कर्तरी प्रयोग म्हणजे वाक्यरचनेच्या या प्रयोगात कर्ता प्रधान असतो. कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचे लिंगवचन ठरते. उदाहरणार्थ मीना अभ्यास करते, मोहन अभ्यास करतो, मुली अभ्यास करतात. ही तीन वाक्य काळजीपूर्वक पाहिली तर असे दिसेल की पहिल्या वाक्यातील मीना हा कर्ता स्त्रीलिंगी एकवचनी आहे, म्हणून क्रियापदाचे रूप करते असे झाले. परंतु दुसऱ्या वाक्यातील मोहन हा कर्ता पुल्लिंगी एकवचन असल्यामुळे क्रियापदाचे रूप करतो असे झाले आहे. तिसऱ्या वाक्यातील मुले हा कर्ता उभयन्वयी उभयलिंगी अनेक वचने असल्यामुळे क्रियापदाचे रूप बरोबर काय झालं की रूप करतात असं झालं. बरोबर, तर कर्मणी ह्याच्यामध्ये कसं होतं की वाक्यरचनेच्या या प्रयोगात क्रियापदाच्या रूपावर कर्माचा अधिकार असतो. कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते. उदाहरणार्थ मी कविता वाचली, मी धडा वाचला, मी ग्रंथ वाचली. बरोबर, तर आता याच्यानंतर भावे प्रयोग. वाक्यरचनेच्या या प्रयोगातील क्रियापद कर्त्याच्या अथवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही. ते नेहमी नपुसकलिंगी तृतीय पुरुषी एकवचनी असते. मी तुला उगीच मारले, आम्ही तुला बाजारात पाहिले. ओके, आपला आशय व्यक्त करण्यासाठी वाक्यांचे वेगवेगळे प्रयोग करीत असताना शब्दांच्या वाक्यातील क्रमाकडे लक्ष द्यावे लागते, नाहीतर अर्थात बदल होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ न्यायाधीशांनी चोरी केल्याबद्दल चोराला शिक्षा दिली, या वाक्यात शब्दक्रम नीट न ठेवल्यामुळे चोरी न्यायाधीशाने केली आणि शिक्षा चोराला दिली असा आशय भ्रम निर्माण होतो. बोलताना आपण सहेतुक विराम घेतो, शब्दांच्या शब्दावर आशय सूचक आघात घेतो. त्यामुळे शब्दांचा क्रम बदलला तरी त्याच्या क्रमांची योग्य कल्पना विरामातून व आघातातून सुचवली जाते. आता याच्यानंतर आपण मराठीचे आपण लेखनविषयक नियम कसे आहेत. आता मराठीचे लेखन हे मराठीचे भाषेचे उपयुक्त पण गौण अंग आहे असे मानले जाते. कारण भाषा ही प्रामुख्याने बोलण्याची व ऐकण्याची बाब आहे. तिचा ध्वनिरूप आविष्कार होतो हे येणे व श्रवणाच्या द्वारे ती समजण्याची पात्रता असणे आवश्यक असते. आता भाषेला लेखनाचे रूप देता येते ही एक अनुषंगिक बाब म्हणता येईल. आपल्या देशातील व जगातील कोट्यवधी माणसे निरक्षर आहेत, त्यांना लिहिता वाचता येत नाही, पण तरीही भाषाव्यवहार करीत असतात. बरोबर, तर आधुनिक काळात लिहिता वाचता न येण्याने पुष्कळ अडचणी निर्माण होतात. त्या अनुभवामुळे आपला लिहिण्या वाचण्यावर अधिक भर असतो हे खरे, पण बोलता भाषा व्यवहाराला लेखन अत्यावश्यक नाही तर पूरक आहे असे लक्षात घेतले पाहिजे. कोणतेही लेखन लिपीच्या रूपाने केले जाते. ध्वनिरूप भाषेला दिलेल्या दृश्यरूप म्हणजे लेखन. या दृश्य रूपाचे पुन्हा केलेले ध्वनिरूपांतर म्हणजे वाचन. लेखन हे पूर्णपणे संकेतावर आधारित असते. विशिष्ट विचारासाठी विशिष्ट लेखचिन्ह म्हणजे अक्षर ही व्यवस्था आपण संकेतामुळेच स्वीकारलेली असते. अशा लेखन संकेतावर आधारित विशिष्ट प्रश्नपंचती म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, लिपी म्हणतो. आता जगात भाषा जशा हजारो आहेत तशा लिपीही आहेत. सामान्यतः एका भाषेसाठी एक लिपी प्रचलित असते, पण जेवढ्या भाषा तेवढीच लिपी असा
काही नियम नाही. संस्कृत, हिंदी, मराठी यासारख्या भाषा एका देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात. बहुतेक सर्व युरोपीय भाषांमध्ये रोमन लिपी प्रचारात आहे. तर अरबी, फारसी, उर्दू, सिंधी यासारख्या अनेक भाषा अरेबिक लिपीमध्ये लिहिल्या जातात. भाषा एक पण लिपी अनेक असे असू शकते. आता प्रत्येक लिपीमध्ये लिपीचे काही ना काही वैशिष्ट्य असते. ती डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे वर खाली अशा प्रकाराने लिहिली जात असते. अक्षरांची किंवा लेखन चिन्हांची संख्या कमी जास्त असणे, विरामचिन्हे अनेक प्रकारची असणे, पूर्ण अक्षर, अर्ध अक्षर असा फरक असणे, कॅपिटल किंवा मोठे अक्षर व स्मॉल किंवा लहान अक्षर असा भेद असणे यासारखे लिपिगणित अनेक प्रकार संभवतात. ओके, आता काही ना काही याच्यासाठी तडजोड किंवा लपीचा वापर आपण करता करावाच लागतो. ही तडजोड करावी लागते का म्हणजे काय, तर ही देवनागरीच्या संदर्भात आपण पाहू. हे तसे पाहिले तर आपल्याला इंग्रजी भाषा व तिचे रोमन लिपीमध्ये होणारे लेखन शिकत असताना शब्द शब्दागणित तडजोड म्हणजे काय याचा अनुभव येत असतो. एकाच उच्चारणासाठी वेगवेगळ्या अक्षरांचा वापर करणे, उदाहरणार्थ आपण कॅट CAT किंवा किंग KING क्यू, एकाच प्रकारचे लेखनाचे उच्चार वेगळे होणे असे पण असू शकतात. ओके, तर काहींना म्हणजे याप्रमाणे देवनागरी लिपीतील काही ना काही त्रुटी पण असतात. अशा अनेक मर्यादा असून देखील लेखन केले जाते. कारण काय, त्याचं कारण काय, तर कारण हेच की बोलताना त्या त्या क्षणापुरते जे उच्चारण केले जाते ते लेखनाच्या रूपाने अधिक काळ टिकू शकते. बोलणे हे वर्तमान काळापुरतं असतं तर लेखन भविष्यकाळातही टिकू शकते. काळावर मात करण्याच्या मानवी प्रयत्नातून लिपीचा शोध लागला आहे. बोलण्याची भाषा ही वस्तुत दर पिढीगणिक थोडीफार तरी बदलत असते. लेखनाची प्रवृत्ती स्थिर राहण्याकडे असते. तरीही बोलणे आणि लेखन यामध्ये मेळ घालण्याचा प्रयत्न करावा करावा लागतो. ओके, आता याच्यामध्ये आपण मराठी मोठ्या प्रमाणावरती देवनागरी लिपीत गद्य लेखन करण्याचा प्रघात 19व्या शतकापासून सुरू झाला. आता सार्वत्रिक शिक्षण, मुद्रण, वृत्तपत्रे, नियतकालिके यामुळे लेखनाच्या नियमबद्धतेची गरज निर्माण झाली. क्रमशः लेखनाचे नियम प्रचारात आले आणि ते स्थिरही झाले. एक पण 19व्या शतकाच्या शेवटी ते नियम कालबाह्य झालेले आहेत. त्यात सुधारणा केली पाहिजे असा विचार मांडला जाऊ लागला. अनेकांनी अनेक सुधारणा सुचवल्या आणि तसे लेखन करण्याचाही प्रयत्न होऊ लागला. शेवटी या बाबतीत एक शुद्ध लेखन सुधारणा समिती निर्माण झाली आणि तिने केलेले नियम 1935 पासून अंमलात येऊ लागले. आता याच्यानंतर आपण म्हणजे अनुस्वर आणि दीर्घ स्वर दीर्घ याबद्दल काही नियमांवर भर असला तरी ते जास्तीत जास्त उच्चाराला जवळचे आणि सुलभ करण्याचा प्रयत्न यामुळे झाले आहे. महामंडळाने शुद्ध लेखनाचे नियम आता आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण येतो सुरुवातीला अनुस्वार. ज्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो त्या अक्षरावर एक टिंब किंवा बिंदू द्यावा. ओके, ओके.